नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जवळ आलेलं आहे तुम्ही अभ्यास करता तुमच्या अभ्यासाला एक रिव्हिजन म्हणून हा युट्यूबचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज एक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे या टॉपिक वर पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले जातात असा हा महत्वाचा टॉपिक असणार आहे एखादा प्रश्न या टॉपिक वर पण असतो राज्यसेवा पूर्वला पण असतो आणि कंबाईन पूर्वला पण असतो लक्षात ठेवा तर तो टॉपिक आहे ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीचा विकास जोपर्यंत भारतामध्ये इंग्रज होते तोपर्यंत त्यांनी केलेल्या शिक्षण पद्धतीचा विकास याचा सगळा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला ज्यानं सुरुवात केली ज्यांच्या रिपोर्ट मुळे भारतामध्ये इंग्रजी शिक्षण आलं असा व्यक्ती कोण आहे लॉर्ड मेकॉले लक्षात ठेवा या लॉर्ड मेकॉले यांनी दिलेल्या अहवालामुळं भारतामध्ये सात मार्च अठराशे पस्तीस पासून इंग्रजी शिक्षण आलं लक्षात ठेवा त्यामुळे ह्या व्यक्ती इथं आपल्याला महत्वाचा सांगता येतो जे की हा व्यक्ती महत्वाचा आहे आणि याच्यामुळं भारतात इंग्रजी शिक्षण चालू झालं होतं पाठीमाग आपणाला आयोगाने एक प्रश्न विचारला होता भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कोणत्या सालापासून झाली तर ते साल होतं सात मार्च अठराशे पस्तीस मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन हा जो रिपोर्ट होता हा रिपोर्ट मेकॉलेनं कोणाला दिला होता सरकारला आणि सरकारनं त्या रिपोर्टनुसार भारतामध्ये इंग्रजी शिक्षण चालू केलं होतं लक्षात ठेवा त्यामुळे इंग्रजी शिक्षणाला पाठिंबा देणारा हा व्यक्ती आपल्याला इथं महत्वाचा वाटतो आणि दुसरा व्यक्ती होता चार्ल्स वूड लक्षात ठेवा आणि चार्ल्स वूड मुळे भारतामध्ये खऱ्या अर्थानं विद्यापीठ आले होते आणि विद्यापीठाचा विकास पण झालेला त्यामुळे तीन विद्यापीठ भारतामध्ये स्थापन झाले ते कमिशन होतं चार्ल्स वुड कमिशन तर ते तीन विद्यापीठ म्हणजे कलकत्ता विद्यापीठ दुसरं होतं मुंबई विद्यापीठ आणि तिसरं होतं मद्रास विद्यापीठ या मद्रास विद्यापीठाच्या अशा तीन विद्यापीठाची स्थापना चार्ल्सूडच्या कमिशन न झाली होती भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा आपण ज्यांना म्हणतो तो यांचा आयोग होता चार्ल्स आयोग लक्षात ठेवा त्यामुळे उच्च संदर्भात हिनी महत्वाच्या शिफारशी केल्या एवढंच नाही तर प्राथमिक शिक्षणासंदर्भात सुद्धा यांच्या आपल्याला शिफारशी सांगता येतील असं हे चार्ल्सूड कमिशन हे भारताच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये महत्त्वाचं मानलं जातं इंग्रजांनी नेमलेलं पहिलं कमिशन जे राष्ट्रीय स्तरावर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी होतं ते होतं चाल सूड लक्षात ठेवा मग या शिक्षण पद्धतीचा विकास बघत असताना याच्यामध्ये काय महत्वाचा आहे लक्षात ठेवा तर सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला भारतामध्ये जे मिशनरी आले त्या मिशनऱ्यांनी सुरुवातीला भारतामध्ये शाळा स्थापन केल्या मग हे शाळा स्थापन करत असताना कोणत्या मिशनऱ्यांच्या कोणत्या ठिकाणी शाळा होत्या हा पण महत्वाचा भाग इथं आपल्याला बघणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर जे अधिकारी आले या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर भारतामध्ये काम करायला सुरुवात केली मग त्यांनी काही शिक्षण देण्यासाठी काही इन्स्टिट्यूट चालू केल्या काही संस्था चालू केल्या त्या संस्थेची पण माहिती असणं आपल्याला इथं हो महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर कंपनीनं किंवा इंग्रजांनी जे धोरण राबवले शिक्षणासाठी या सर्व धोरणामध्ये कोणत्या महत्वाच्या शिफारशी होत्या याचा पण आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे कारण इथंच परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा मग ते सगळे धोरण करून जाणं आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही शिक्षणाची धोरणं आपल्याला इथं महत्वाची वाटतात किंवा त्या सगळ्या धोरणाचा आपण इथं याच्यामध्ये आढावा घेणार आहे मग शिक्षण बघत असताना किंवा शिक्षण पद्धतीचा विकास होत असताना कोणकोणते धोरणं धोरण त्यांनी राबवले तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं अठराशे तेराला ला एक लाख रुपये आले होते अठराशे तेहतीस ला दहा लाख रुपये आले होते शिक्षणासाठी नंतर अठराशे चौपन्नला चार्ल्स वूड कमिशन आलं होतं अठराशे ब्याऐंशीला ला हंटर कमिशन आलं होतं एकोणीसशे दोनला ला थॉमस रॅले कमिशन आलं होतं एकोणीसशे चारला ला भारतीय विद्यापीठाचा कायदा आला एकोणीसशे सहाला ला प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारं पहिलं संस्थान बडोदा आलं एकोणीसशे दहाला गोपाळकृष्ण गोखलेनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं यासाठी विधेयक मांडलं नंतर एकोणीसशे बाराला ला एक समिती आली एकोणीसशे सतराला ला चिपरी पेटा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी पहिली शाळा काढली आणि शिक्षण सक्तीचा आणि मोफत केलं त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसला ला एकोणीसशे सतराला ला सॅडलर आयोगाला त्या सॅडलर आयोगामध्ये कोण भारतीय होतं हा परीक्षेला प्रश्न विचारलेला तर सॅडलर कमिशननं शिक्षणाचा केलेला विचार लक्षात ठेवा त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसला ला दुहेरी शासनांतर्गत शिक्षण आलं एकोणीसशे एकोणतीसला ला कमिटी आली एकोणीसशे छत्तीसला छत्तीस आबुट उडा अहवाल आला व्यावसायिक शिक्षणासाठी एकोणीसशे एकोणचाळीसला महात्मा गांधीजींचा वर्धा प्लॅन आला आणि एकोणीसशे चव्वेचाळीसला सार्जंट आयोग आला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासला पहिलं कमिशन आलं जे पहिला कमिशन होतं डॉक्टर राधाकृष्णन आयोग आपण त्यांना म्हणतो विद्यापीठी आयोग लक्षात ठेवा अशा पद्धतीनं शिक्षणासाठी वेगवेगळे धोरण इंग्रजांनी राबवायला सुरुवात केली या सगळ्या धोरणाचा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे आढावा घ्यायचा आहे तर हे शिक्षणासाठी इतकं महत्वाचं आहे की याच्यावर परीक्षेला शंभर टक्के एक तरी प्रश्न असतो लक्षात ठेवा आणि पाठीमाग आयोगाने इथं प्रश्न विचारून झालेले आहेत त्या प्रश्नाचाच आपण याच्यामध्ये आढावा घेणार आहे या प्रश्नाच्या माध्यमातून सर्व माहिती सांगण्यात इथं तुम्हाला काय असेल प्रयत्न असेल लक्षात ठेवा तर आपण बघूया कालीन भारतातील शिक्षण पद्धतीचा विकास ज्या विकासामध्ये कोणकोणते धोरण त्यांनी राबवले आणि या धोरणाचा आपल्याला परीक्षाला काय प्रश्न आजपर्यंत त्याच्यावर आलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा शंभर टक्के हा टॉपिक कव्हर होईल आणि जे परीक्षाभिमुख असेल ते चित्र सांगण्याचा प्रयत्न केला जाईल इतकं महत्वाचं की जे परीक्षाला शंभर टक्के तो पुढे प्रश्न आला तर इथून ते कवर झालं पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे तर आपण बघूया पहिला प्रश्न जो योग्य जोड्या लावा तर हा प्रश्न विचारला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सोळाला तर या साईडला एका ना व्यक्तीची नावं दिलेत आणि या साईडला त्यांनी काय केलं हे दिलेलं लक्षात ठेवा तर वॉरन वेस्टिंग जोनाथन डंकन विल्यम जोन्स आणि सर विल्यम विल्बर फोर्स यांची माहिती दिली आहे आणि या साईडला वेगवेगळ्या त्यांनी स्थापन केलेल्या काही इन्स्टिट्यूट काही संस्था दिलेत जोड्या लावायच्यात आपल्याला कलकत्ता मदरसा संस्कृत महाविद्यालय बंगाली सॅटिक सोसायटी इवेनी जेनिकल संप्रदाय लक्षात ठेवा आता बघा वॉरन येस्टिंग काय केलं तर वॉरन एस्टिंगनं कलकत्तामध्ये मदरसा स्थापन केली लक्षात ठेवा वॉरन एस्टिंगच्या काळामध्ये तर कलकत्तामध्ये मदरसा स्थापन केली जोनाथन डंकरनं संस्कृत महाविद्यालय बनारसला स्थापन केलं कुठं स्थापन केलं हे बनारसला आणि कलकत्ता मदरसा ही कलकत्तामध्ये होती विलियम जोन्सनं बंगाल एसएटिक सोसायटी स्थापन केली बंगालमध्ये सतराशे चौऱ्याऐंशी ला लक्षात ठेवा त्याच्यानंतर सर विल्यम विल्बर फोर्सनं इवेनिजेनिकल संप्रदाय स्थापन केला हा संप्रदायाचा तो व्यक्ती काय होता जनक होता लक्षात ठेवा म्हणजे विल्यम विल्बर फोर्स याचा संप्रदाय हा संप्रदाय काय सांगतो भारतातल्या रूढी प्रताप परंपरामध्ये सरकारनं हस्तक्षेप करायला पाहिजे आणि हस्तक्षेप करून रूढी प्रताप परंपरा सरकारनं काय करायला पाहिजे बंद करायला पाहिजे अशा अनिष्ट रूढी प्रताप परंपराच्या विरोधात आपणच आवाज उठवायला पाहिजे असं सांगणारा संप्रदाय कोणता होता इव्हेनिजेनिकल संप्रदाय ज्याची निर्मिती केली होती सर विल्यम विलबर फोर्स यांनी लक्षात ठेवा तर परीक्षेला हे प्रश्न आला होता राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळाला तर जोड्या लावा सलगच आपल्याला जोड्या दिसते लक्षात ठेवा तर याचं उत्तर आपल्याला दिसतं एक दोन तीन चार चार नंबरचं चा उत्तर आता लक्षात ठेवा वॉरन एस्टिंग हा महत्वाचा व्यक्ती आहे पण वॉरन एस्टिंग न सुरुवातीला मदरसा याच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली होती जिथं फारशी भाषेच किंवा पारशीचं अध्ययन करावं हे सगळ्यात महत्वाचा उद्देश तो कलकत्ता मदरसा स्थापन करताना होता अरेबिया आणि फारशी भाषेचं ज्ञान द्यावं याचा उद्देश हा मदरश्याच्या पाठीमाग होता आणि त्यानं वॉरेनिस्टेनं तो मदरसा स्थापन केलेला सतराशे एक्क्याऐंशी ला लक्षात ठेवा तर सतराशे एक्क्याऐंशी ला त्या मदर्श्याची स्थापना झाली होती त्याच्यानंतर जोनाथन डंकण एक बनारसचे रेसिडेंट होते लक्षात ठेवा तर रेसिडेंट असताना त्यांनी बनारसमध्ये संस्कृत महाविद्यालय स्थापन केलं होतं या संस्कृत महाविद्यालयाचा उद्देश काय राहणार तर या संस्कृत महाविद्यालयामधून दोन्ही पण शिक्षण द्यायचं होतं भारतीय साहित्याचं शिक्षण आणि सगळ्यात महत्वाचं पौरात्य साहित्याचं शिक्षण लक्षात ठेवा या दोन्ही शिक्षणासाठी संस्कृत महाविद्यालय आपल्याला इथे दिसतं बंगाली साहित्य सो सोसायटी स्थापन करताना विलियम जोन्सचा सुद्धा काय उद्देश होता तर भारतीय साहित्यांची माहिती युरोपियनांना व्हावी युरोपियनांचं साहित्य भारतीय लोकांना समजावं म्हणजे असे आदान प्रदान व्हावी हे बंगाली सोसायटी स्थापनेचा उद्देश आपल्याला दिसतो आणि विलियम विल्बर फोर्स यांचा असणारा हा संप्रदाय अशा पद्धतीने या लोकांची कामं आपल्याला दिसते लक्षात ठेवा त्याच्यामध्ये विलियम जोन्स हा व्यक्ती महत्वाचा आहे ह्या विल्यम जोन्सनं काय केलं होतं तर ह्या विलियम जोन्सनं केलं होतं भारतामध्ये काल आपलं संस्कृत <camina> साहित्याचे संस्थ मुकुटमणी आपण ज्यांना म्हणतो तर त्यांचं नाव कालिदास लक्षात ठेवा तर कालिदासांनी वेगवेगळी नाटकं लिहिली होती या नाटकाचं एक नाटक होतं त्या नाटकाचं नाव होतं अभिज्ञान शाकुंतलम तर या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाला इंग्रजीमध्ये आणणारे कोण होते तर इंग्रजीमध्ये आणणारा हा विलियम जोन्स स्वतः लक्षात ठेवा विलियम जोन्स कलकत्ता कलकत्ता तिथला कोर्टामधला न्यायाधीश होता लक्षात ठेवा कलकत्तामध्ये तो न्यायाधीश म्हणून काम करायचा त्यानं तिथल्या पंडित असणाऱ्या लोकांकडून संस्कृत भाषा शिकून घेतली होती नंतर ह्या विलियम जोन्सनं बंगाली सेटिक सोसायटीच्या माध्यमातून जे पाश्चिमात्य आपलं आपलं जे प्राचीन साहित्य आहे प्राचीन वाङ्मय आहे तर या प्राचीन वाङ्मयाचा पण त्यांना अभ्यास केलेला आणि या प्राचीन वाङ्मयाला इंग्रजीमध्ये आणण्याचं काम कोणी केलेलं तर ते विल्यम जोन्सनं लक्षात ठेवा असा व्यक्ती होता विल्यम जोन्सनं भारतामध्ये वनस्पतीवर आधारित असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास केला ती माहिती त्यांना लिहून ठेवली जवळपास त्यानं शंभरपेक्षा पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले होते त्याच्या मृत्यूनंतर ते ग्रंथ इंग्लंडला घेऊन जाण्याचं काम त्याच्या मित्रांनी केलं संस्कृत शिकलेला मजनू साहित्य इंग्रजीमध्ये आणण्याचं काम ह्या विलियम जोन्सने केलेलं अशी बरीचशी माहिती आपल्याला विलियम जोन्स बद्दल सांगता येते आणि बऱ्याचशा साहित्याचं त्यांनी इंग्रजीमध्ये काय केलेलं भाषांतर केलेलं त्यामुळे एक प्रा प्राचीन वाङ्मय किंवा प्राचीन साहित्याचा अभ्यासक एक इंग्लंडमधला व्यक्ती म्हणून आपण या विलियम जोन्सला ओळखतो लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने या संस्था त्यांनी काय केलेला स्थापन केलेला तर त्याच्याबद्दल आपल्याला ही सर्व माहिती सांगता येते लक्षात ठेवा तर त्याचं उत्तर पण आपल्याला चार नंबर हे त्याचं उत्तर सांगता येतं त्याच्यानंतर पुढील शिक्षण आयोगाची कालानुक्रमही मांडणी करा एस टी आय मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर एस काही मुख्याला तो प्रश्न विचारला होता तर तिथं पण शिक्षणासंदर्भात प्रश्न आलेले चार आयोग दिलेत आणि यांचा आपल्याला कालानुक्रम विचारलाय जर कालानुक्रम माहीत असेल म्हणजे कालानुक्रमाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला त्याचं प्रत्येकाचं काय माहिती पाहिजे सन माहिती पाहिजे असे प्रश्न सध्या येत आहेत लक्षात ठेवा राज्यसेवेला असे प्रश्न कंबाईन पूर्वला पण असे प्रश्न येतात तर रॅली आयोग हंटर आयोग सॅडलर आयोग उडचा खलिता हे चार दिलेत आता लक्षात ठेवा रॅली आयोग हे सगळ्यात महत्वाचं पहिलं कमिशन त्याची स्थापना एकोणीशे दोनच्या आहे हंटर कमिशन स्थापना अठराशे ब्याऐंशी नंतर सॅडलर आयोग अठरा एकोणीसशे सतरा लक्षात ठेवा आणि उडचा खलिता अठराशे चोपन्न उडचा खलिता स्थापना याच्यानुसार आपल्याला कालानुक्रमे लावा असं विचारलंय तर उडचा खलिता आपल्याला पहिल्यांदा ऑप्शन सांगता येईल मग ड ऑप्शन बघायचा पहिल्यांदा कुठं तर तीन ठिकाणी आहे याचा अर्थ इथं ड नाही याचा अर्थ हा ऑप्शन निघून गेला लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरा कमिशन अठराशे ब्याऐंशी हंटर कमिशन मग ब ऑप्शन कुठं दिसतोय आपल्याला इथं ब नाही लक्षात ठेवा हा पण गेला इथं ब आहे का नाही म्हणजे हा पण गेला म्हणजे उत्तर राहिलं लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरा अ अ म्हणजे अठराशे दोन आपले एकोणीसशे दोन लक्षात ठेवा सॉरी आणि त्याच्यानंतर एकोणीसशे सतरा साधलं राहील म्हणजे उत्तर जर तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन करत गेला तर उत्तरच राहतं लक्षात ठेवा पण असे ऑप्शन एलिमिनेशन करायला आपण शिकलं पाहिजे कारण त्याच्यावरच परीक्षेचे उत्तर बऱ्यापैकी आपल्याला काढता येतात तर उत्तर चार नंबर डब अ क लक्षात ठेवा आता बघा हे जे रॅले कमिशन होतं का काय होतं रॅले कमिशन सगळ्यात महत्वाचं बघा कर्जन हा भारताचा व्हाईसराय म्हणून आला एक एक परिषद या संमेलनामध्ये जवळपास त्यानं दीडशे ठराव मांडले किती ठराव मानले दीडशे ठराव मानले त्याच्यानंतर जी कमिटी नेमली ती भारताच्या उच्च शिक्षणाचा विचार करण्यासाठी नेमली या समितीचा जो अध्यक्ष नेमला तर तो अध्यक्ष होता थॉमस रॅले कोण होता अध्यक्ष थॉमस रॅले लक्षात ठेवा म्हणून त्याला रॅले कमिशन असं म्हणतात हा थॉमस रॅले कोण होता तर थॉमस रॅले हा ह्याच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधला एक सदस्य होता एक्झिक्युटिव्ह कौन्सिल म्हणजे काय कर्जनची असणारी कार्यकारी परिषद या कार्यकारी परिषदेचा तो काय होता अध्यक्ष होता लक्षात ठेवा आणि या कार्यकारी परिषदेचा अध्यक्ष होत आपलं सदस्य होता आणि त्याच्याच अध्यक्षतेखाली काय नेमलं होतं कमिशन नेमलं होतं म्हणून त्याला म्हणतात थॉमस रॅले कमिशन आणि लक्षात ठेवा आता परीक्षेला हा प्रश्न आला हो हो का हो न, होता थॉमस रॅले कमिशन कोणत्या क्षेत्रातील शिक्षणाचा विचार करण्यासाठी किंवा तरतुदी करण्यासाठी ते नेमलं होतं तर शिक्षणाचं कार्यक्षेत्र काय होतं उच्च शिक्षण म्हणजे आयोगानं थॉमस रॅले कशासाठी होतं हे विचारले उच्च शिक्षण पुढच्या काळामध्ये प्रश्न असू शकतो या थॉमस रॅले कमिशन मध्ये कोणते दोन सदस्य भारतीय होते लक्षात ठेवा हा प्रश्न असू शकतो कोणते दोन सदस्य भारतीय होते आणि लक्षात ठेवा आयोगाने इथं प्रश्न विचारलेला नाही पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो ते सदस्य सांगा कारण थॉमस रायले काय होतं कोण होतं हा प्रश्न विचारून झालेला आहे पण त्यातले सदस्य विचारले नाहीत तर त्याच्यामध्ये दोन भारतीय सदस्य होते एकाचं नाव होतं गुरुदास बॅनर्जी न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी आणि एकाचं नाव होतं सय्यद हुसेन बिलग्रामी तर सय्यद हुसेन बिलग्रामी आणि गुरुदास बॅनर्जी हे दोन सदस्य या थॉमस रॅले कमिशन मध्ये होते ज्यांना उच्च कार्यक्षेत्र उच्च शिक्षण एक कार्यक्षेत्र होतं म्हणजे त्यांना विद्यापीठीय शिक्षणाचा काय करायचा होता विचार करायचा होता आणि त्या तरतुदी सरकारला द्यायच्या होत्या आणि सरकारनं त्या तरतुदीच्या आधारावर कर्जनं एकोणीसशे चार साली भारतीय विद्यापीठाचा कायदा केला लक्षात ठेवा काय केलं कर्जणं भारतीय विद्यापीठाचा कायदा केला परीक्षेला प्रश्न आला जोड्या लावा भारतीय विद्यापीठाचा कायदा कोणी केला तर कोण गव्हर्नर हो होता त्या काळात कर्ज नव्हता लक्षात ठेवा आणि कर्जनं नेमलेलं हे थॉमस रॅले कमिशन आणि त्यांनी शिक्षण त्याने आपलं शिफारशी दिल्या होत्या उच्च शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणामध्ये सुधारणा करण्याचा कर्जनं पुढे प्रयत्न केला लक्षात ठेवा अशा पद्धतीनं थॉमस रॅले कमिशन होतं जे की कमिशन एकोणीसशे दोन ला कर्जनं काय केलेलं नेमलेलं लक्षात ठेवा त्याच्यानंतर हंटर आयोग आता लक्षात ठेवा हंटर आयोग होता अठराशे ब्याऐंशीला ला तर परीक्षेला पटी प्रश्न आला होता हंटर आयोगावर कोणी साक्ष दिली आता हे महत्वाचं आहे हंटर आयोगासमोर साक्ष देणारे महात्मा ज्योतिबा फुले होते नंतर हंटर आयोगासमोर साक्ष देणाऱ्या पंडिता रमाबाई होत्या हंटर आयोगासमोर साक्ष देणारे सर सय्यद अहमद खान होते हंटर आयोगासमोर साक्ष देणारे सीताराम हरिच पुळणकर होते लक्षात ठेवा आणि हे नाव महत्वाचं आहे पुढच्या का काळामध्ये आयोग आपल्याला हेच नाव विचारणार लक्षात ठेवा हे सीताराम हरीचे आले कुठून लक्षात ठेवा तर सीताराम हरीचे पुळणकर सार्वजनिक सभेचे एक महत्वाचे व्यक्ती होते सार्वजनिक सभा म्हणजे अठराशे ऐंशीला ग वाजू शिंचा मृत्यू झाला ग वाजू शिंचा मृत्यू झाला अठराशे ऐंशीला सार्वजनिक सभेचं काम पुढे कोणी केलं तर सीताराम हरी चिपळूणकर यांनी केलं लक्षात ठेवा आणि अठराशे ब्याऐंशी ला जे हंटर कमिशन आलं या हंटर कमिशन समोर साक्ष देणारे कोण होते सीताराम हरी चिपळूणकर होते लक्षात ठेवा ज्यांच्या हातामध्ये सार्वजनिक सभेचे सर्व सूत्र गवा जोशी यांच्या मृत्यूनंतर होते आता ते दोन प्रश्न तयार होतात एक गवा जोशींच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सभा कोणी सांभाळली खाली चार ऑप्शन असणार त्याच्यामध्ये एक नाव असणार सीतारामारी चिपळूणकर आणि दुसरं हंटर कमिशन समोर साक्ष देणारी व्यक्ती कोण त्याच्यामध्ये ह्यांचं पण नाव असणार हे पण व्यक्ती महत्वाचे आहेत महात्मा फुलेंनी साक्ष दिली होती बारा वर्ष त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या मुलांना म्हणजे बारा वर्षाच्या आतील मुलांना मोफत शिक्षण सक्तीचं द्यावं लक्षात ठेवा मोफत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्यावं असं म्हणले होते नंतर रमाबाई असं म्हणल्या होत्या महिलांना आपण शिक्षण दिलं पाहिजे शाळेमध्ये महिला शिक्षिका यांची नेमणूक केली पाहिजे महिलांना शिक्षण दिलं तर सुवर्णयुग वगैरे तयार होईल अधिक्षका या पदावर महिलांची नेमणूक केली पाहिजे तर मग महिलांच्या हक्कांना त्यांनी महत्वाच्या अशी हंटर कमिशनला केल्या आता लक्षात ठेवा पंडिता रमाबाईंनी साक्ष दिली मराठीमधून पण ती साक्ष इंग्रजीमध्ये करणाऱ्या महिला कोण होत्या सौ मिचेल नावाच्या लक्षात ठेवा या सौ मिचेल नावाच्या महिलेनी त्यांची साक्ष इंग्रजीमध्ये हंटर कमिशनला सांगितली होती ठीक आहे या महत्वाच्या व्यक्ती आहेत सर सय्यद अहमद खान म्हणले होते मुस्लिमांना सुद्धा इंग्रजी शिक्षण दिलं पाहिजे सर सय्यद अहमद खाननी पण साक्ष दिलेली आणि सीताराम हरी चिपळूणकर यांनी पण साक्ष दिलेली तर हे हंटर कमिशन लक्षात ठेवा हंटर कमिशनचं दुसरं नाव काय भारतीय शिक्षण आयोग हंटर कमिशनचं कार्यक्षेत्र काय होतं तर हंटर कमिशनचं कार्यक्षेत्र होतं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण लक्षात ठेवा याचा अर्थ काय हंटर कमिशनचं कार्यक्षेत्र काय नव्हतं तर उच्च शिक्षण नव्हतं हि तर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा तर हा हंटर आयोग महत्वाचा आहे आणि हंटर आयोगानं या शिफारशी केल्या आता बघा हंटर आयोगाच्या शिफारशीमध्ये सगळ्यात महत्वाची शिफारस परीक्षेला विचारली जाऊ शकते कोणती हंटर आयोगानं कोणती शिफारस केली तर कोणत्याही प्राथमिक शाळेमधून कोणत्याही धर्माचं प्रत्यक्ष शिक्षण दिलं जाऊ नये लक्षात ठेवा प्राथमिक शाळेमधून सरकारच्या धार्मिक शिक्षण दिलं जाऊ नये अशी शिफारस कोणी केली असा प्रश्न पुढच्या काळामध्ये येऊ शकतो तर तो प्रश्न देणारे कोण होते हंटर होते ते शिफारस करणारे कोण होते हंटर कमिशन होते लक्षात ठेवा अशा पद्धतीनं यांचं हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर एक सॅडलर आयोग लक्षात ठेवा जे एकोणीसशे सतराला होता तर सॅडलर आयोग आला होता कशासाठी उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षणामध्ये त्यांना शिफारशी करायच्या होत्या आता सॅडलर कोण होते हे आपल्याला प्रश्न येऊ शकतो अजून प्रश्न आला नाही लक्षात ठेवा तर सॅडलर कोण होते सॅडलर हे लीड्स विद्यापीठाचे कुलगुरू होते लक्षात ठेवा कोण होते सॅडलर लिड्स विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली सॅडलर कमिशन नेमलेलं या सॅडलर कमिशनमध्ये दोन लोक भारतीय होते त्यांची माहिती आपल्याला पुढे येऊन जाईल कारण तो तर डायरेक्ट प्रश्नच विचारायला लक्षात ठेवा कोण दोन होते ते आपण बघूया पण यांनी सांगितलं होतं उच्च शिक्षणात जर विकास करायचा असेल तर कलकत्ता विद्यापीठामध्ये खूप साऱ्या समस्या होत्या आणि कलकत्ता विद्यापीठाचा कलकत्ता विद्यापीठातील समस्यांचा अभ्यास करणं हे त्यांचं कार्य होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं कलकत्ता विद्यापीठावर खूप मोठा लोड आहे तर त्याची एक एक केंद्रित शाखा कोणत्या ठिकाणी स्थापन करा ढाका या ठिकाणी सॅडलरनं की ढाक्याला ती शाखा असावी अशी तरतूद त्यांनी केली होती लक्षात ठेवा तर हे सॅडलर आयोग महत्वाचा आहे कलकत्ता विद्यापीठामधल्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सॅडलर कमिशन आलेला आपल्याला दिसून येतं नंतर उडचा कलिता लक्षात ठेवा अठराशे चोपन्न कलिता ज्याला भारतीय शिक्षणाचा कार्टा म्हणतात कारण याच उडच्या कलित्यानं भारतामध्ये काय आले होते विद्यापीठाची स्थापना झाली होती पुढे आपल्याला विद्यापीठाचा प्रश्न आहे पुढे आपण तिथं बघूया लक्षात ठेवा त्याच्यानंतर विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे एसओ मुख्य परीक्षा दोन हजार बारा लक्षात ठेवा तर विद्यापीठ कायदा हा कोणत्या शिफारशीवर आधारित आहे तर इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं नाव सांगता येतं आले कमिशन लक्षात ठेवा तर आले कमिशनच्या आधारावर आपल्याला विद्यापीठ कायदा दिसून येतो एकोणीसशे चारला ला विद्यापीठ कायदा ता तयार केला तर तयार करणाऱ्या ना व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड कर्जन लक्षात ठेवा ठीक आहे तर विद्यापीठ कायदा हा महत्वाचा आपल्याला कोणाच्या कमिशनच्या शिफारशीवर दिसतो आपल्याला थॉमस रॅले कारण थॉमस रॅलेनं सांगितलं होतं आणि त्याच्या शिफारशीवरच विद्यापीठ कायदा पुढे केला तो होता कर्जन तो या विद्यापीठ कायद्याचा उद्देश होता भारतातल्या विद्यापीठावर पूर्णपणे कोणाचं नियंत्रण आणणं सरकारचं लक्षात ठेवा त्यामुळे भारतातले विद्यापीठ पूर्णपणे सरकारी कधी बनले तर त्या विद्यापीठ कायद्यानं बनले तर तो कायदा केला होता एकोणीसशे चारला ला कोणाच्या काळात होता हा प्रश्न येऊन गेलेला आहे लॉर्ड कर्झन थॉमस रॅली आपण आत्ताच त्याची माहिती बघितली लक्षात ठेवा हंटर कमिशनची माहिती बघितली सॅडलर कमिशन बघितलं वुड्स कमिशन पण आपण बघितलं त्याच्यानंतर पुढील पैकी कोणते भारतीय सदस्य एकोणीसशे सतराच्या सॅडलर आयोगामध्ये होते तर राज्यसेवा परीक्षा दोन हजार प्रश्न पंधराचा प्रश्न लक्षात ठेवा आता कोणते दोन सदस्य होते तर ते दोन सदस्य म्हणजे आशुतोष मुखर्जी आणि जिहाउद्दीन अहमद लक्षात ठेवा म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि दादाभाई नरुजी यांचा काही इथं उल्लेख नाही पण आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद हे दोन सदस्य जे की भारतीय होते हे आपल्याला कोणत्या कमिशनमध्ये सांगता येतील सॅडलर कमिशनमध्ये सांगता येतील आणि सॅडलर कमिशननं प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा काय केला होता विचार केला होता पण कलकत्ता विद्यापीठामधल्या समस्यांचा अभ्यास करत असताना काय म्हणले होते सॅडलर तर असं म्हणले होते जर आपल्याला उच्च शिक्षणाचा स्तर जर सुधारायचा असेल त्याच्यामध्ये जर सुधारणा करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा हो आपल्याला अगोदर कोणता स्तर सुधारणं गरजेचं आहे माध्यमिक स्तर सुधारणं गरजेचं आहे माध्यमिक स्तर मा सुधारल्याशिवाय उच्च शिक्षणामध्ये सुधारणा होणार नाही असं म्हणणं होतं सॅडलरचं लक्षात ठेवा त्यामुळे सॅडलरनी ही तरतूद तिथं केली होती आणि कलकत्ता विद्यापीठामध्ये खूप समस्या आहेत तर याच्यावरचा आपण ढाक्याला एक काय करूया पडदा पद्धती का आपलं तिथं शाखा स्थापन करूया असं म्हणले होते महिलांसाठी पडदा पद्धती पडदा स्कूल ही सुद्धा शिफारस यांनी केली होती लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं सॅडलरनं अजून एक सांगितलं होतं भारतामध्ये इंटरमिडिएट वर्ग व्यवस्था असावी आणि ही इंटरमिडिएट वर्ग व्यवस्था सुचवण्याचं काम कुणी केलं असा प्रश्न विचारला तर सॅडलरनं कारण निवडक असणाऱ्या संस्थांना ह्या इंटरमिडिएट अशा संस्था जोडल्या जाव्या निवडक शाळांना आणि याच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण व्हावं बारा प्लस तीन वर्षाची असं त्यांनी रचना सांगितली लक्षात ठेवा बारा वर्षाचं शालेय शिक्षण तीन वर्षाची पदवी पण या बारा वर्षामधले शेवटचे दोन वर्ष असणार आहेत हे दोन वर्ष इंटरमिडिएट वर्ग व्यवस्था असेल आणि तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलाला पदवीला प्रवेश द्यायचा अशी व्यवस्था सांगणारे कोण होते तर सॅडलर होते लक्षात ठेवा आणि त्यांच्या कमिशनमध्ये आशितोष मुखर्जी आणि जिहाउद्दीन अहमद हे दोन लोक आपल्याला सदस्य सांगता येतील आशुतोष मुखर्जी आणि जे अन महत्त्वाचे आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वडील म्हणजे आशुतोष मुखर्जी लक्षात ठेवा पहिल्या काँग्रेसच्या नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष पण होते म्हणजे विज्ञान काँग्रेसचे लक्षात ठेवा तर विज्ञान काँग्रेस पहिल्यांदा एकोणीसशे चौदाला कलकत्तामध्येच भरवण्यात आली होती त्याचे ते आपल्याला अध्यक्ष पण सांगता येतील तर क आणि ड हे त्याचं उत्तर आहे म्हणजे तीन नंबर लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली लक्षात ठेवा पूर्व परीक्षा दोन हजार अकराचा प्रश्न आहे तर एकोणीसशे छप्पनला विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला तुम्ही काय म्हणता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याची तरतूद झालेली आपल्याला दिसून येते आता बऱ्याच संस्था बऱ्याच समिती आल्या लक्षात ठेवा तर या समितीने विद्यापीठ रद्द करा म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हे रद्द करा अशी शिफारस सरकारला दिलेली आहे लक्षात ठेवा हरी गौतम समिती सुब्रमण्यम समिती कस्तुरी रंगन समिती यांची युजीसी रद्द करा अशी शिफारस आहे लक्षात ठेवा तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना झाली होती एकोणीसशे छप्पनला पण कोणत्या कमिशन नुसार झाल्या असं विचारलं तर राधाकृष्णन कमिशन हे महत्त्वाचं आहे जे की एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ला होतं आणि यांच्या शिफारशीनुसार विद्यापीठ अनुदान आयोग ही शिफारस केलेली आपल्याला यांची शिफारस आणि यांची स्थापना झालेली दिसून येते तर पर परीक्षेला प्रश्न विचारला जातो विद्यापीठ अनुदान आयोग याचं ब्रीद वाक्य काय लक्षात ठेवा युजीसी च ब्रीद वाक्य काय आणि त्यांचा लोगो हा पण परीक्षेला प्रश्न असतो तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा एचआयडी मध्ये इथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्ञान विज्ञान विमुक्ते हे त्यांचं ब्रीद वाक्य आपल्याला सांगता येतं आणि त्यांचा हा लोगो लक्षात ठेवा तर एकोणीसशे छप्पनला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना आहे राधाकृष्णन कमिशन नुसार नंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली आता गट ब पूर्वपरीक्षाला हा प्रश्न आला म्हणजे हा प्रश्न कंबाईनचा लक्षात ठेवा कंबाईन पूर्वपरीक्षाला हा प्रश्न आलेला तर हे विद्यापीठ दिसतं आपल्याला एकोणपन्नास ला ते विद्यापीठ कोणतं होतं पुणे होतं लक्षात ठेवा तर पुणे विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास ला झालेली तर एक महत्वाचं विद्याचं माहेर घरामधलं हे विद्यापीठ आपल्याला सांगता येतं नंतर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती अठराशे चोपन्नच्या मुढच्या कलित्यानुसार आणि हे विद्यापीठ आलं होतं अठराशे सत्तावन्नला लक्षात ठेवा त्यामुळे मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्नला आहे मुंबई विद्यापीठ स्थापन होण्याच्या अगोदर तिथं अठराशे बत्तीसला ला कोणतं महाविद्यालय होतं तर त्या महाविद्यालयाचं नाव होतं विल्सन कॉलेज लक्षात ठेवा तर जॉन विल्सन हे महत्वाचे व्यक्ती होते या व्यक्तींनी ते महाविद्यालय स्थापन केलेलं आणि त्याच महाविद्यालयामध्ये पुढच्या काळामध्ये विद्यापीठ मुंबई विद्यापीठ स्थापना झालं होतं उडच्या खलित्यानुसार हे मुंबई विद्यापीठ आलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं जॉन विल्सन हे स्कॉटिश मिशनरी होते त्यांनी तिथं ते पौरात्य शिक्षण देण्यासाठी आपलं विल्सन कॉलेज काढलेलं आणि त्याच्यावरच पुढे मग मुंबई विद्यापीठाची तिथं काय झाली स्थापना झाली लक्षात ठेवा ठीक आहे अशा पद्धतीनं एकोणीसशे एकोणपन्नासला ला हे विद्यापीठ आपल्याला सांगता येतील नंतर मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीमुळे झाली होती एसओ मुख्य परीक्षा दोन हजार पंधराला विचारलेला हा प्रश्न आहे लक्षात ठेवा तर ते कमिशन होतं चार्ल्स सूड कमिशन अठराशे चोपन्न तर अठराशे चोपन्नच्या चार्ल्स सूड कमिशन नुसार मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती तर अठराशे चौपन्नला तीन विद्यापीठ होते अठराशे चोपन्नचं पुढचं कमिशन होतं पण अठराशे सत्तावन्नला ते तीन विद्यापीठ आले होते तर त्या विद्यापीठ स्थापन होत असताना कोणत्या विद्यापीठाचा आधार होते लक्षात ठेवा लंडन विद्यापीठाचा आधार होते या लंडन विद्यापीठाच्या आधारावरच पहिलं कलकत्ता दुसरं मुंबई आणि तिसरं मद्रास अशा तीन विद्यापीठाची काय झाली होती स्थापना झाली होती लक्षात ठेवा त्यामुळे चार्ल्स वूड कमिशन हे तिथं महत्वाचं आहे त्यांनीच काय दिल्या होत्या शिफारशी दिल्या होत्या लक्षात ठेवा तर मुंबई विद्यापीठाचे पदवीधर पहिले कोण होते असं विचारलं जातं लक्षात ठेवा तर मुंबई विद्यापीठाचे पदवीधर सगळ्यात महत्वाचे पहिले व्यक्ती होते न्यायमूर्ती रानडे दुसरे व्यक्ती होते रागो भांडारकर तिसरे व्यक्ती होते बाळ मंगेश वागळे आणि चौथे व्यक्ती होते वामन मोडक लक्षात ठेवा असे हे चार लोक आपल्याला सांगता येतील पहिल्या एम ये ए पास होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या महिला काशीबाई देवधर यांचं नाव पण महत्वाचं आहे कारण इतर परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे लक्षात ठेवा ज्या की पुण्यामधल्या शारदा सदन मधल्या एक महत्वाच्या महिला होत्या पुण्यामध्ये रमाबाईंनी जे शारदा सदन स्थापन केलं त्याच्यामध्ये काशीबाई देवधर यांचं आपल्याला जिथं कार्य दिसतं त्या शारदा सदन मधल्या पहिल्या व्यक्ती आपल्याला दिसते लक्षात ठेवा नंतर कॅरोनिला सोराबजी या पहिल्या लॉ मेंबर आपल्याला सांगता येतील ज्यांनी कायद्याचं काय घेतलं होतं शिक्षण घेतलं होतं लक्षात ठेवा आणि तिथं मग विल्सन कॉलेज अगोदर होतं हे लक्षात ठेवा इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो कलकत्ता मधले पहिले पदवीधर होते चंद्र चटर्जी तर अशा तीन युनिव्हर्सिटीची स्थापना अठराशे चोपन्नच्या कलित्यानुसार अठराशे सत्तावन्न साली झाली होती ज्यावेळेस विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळेस भारतामध्ये व्हाईसराय म्हणून कोण होतं तर कॅनिंग होता पण अठराशे चोपन्नला भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर डलौसी होता त्याच्या काळामध्ये हा पुढचा कलिता आलेला तो पण प्रश्न इथे विचारून झालेला लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर मेकॉले हा महत्वाचा व्यक्ती आहे आता मेकॉलेच्या काळामध्ये मेकॉलेला भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेलं आता लक्षात ठेवा हा जो मेकॉले होता का तर सगळ्यात महत्वाचा अठराशे तेहतीस ला शिक्षणासाठी किती लाख रुपये आले होते दहा लाख रुपये आणि या दहा लाख रुपयांचा विचार करण्यासाठी बेंटिंगनं जे कमिशन नेमलं होतं त्या कमिशनचा अध्यक्ष लॉर्ड मेकॉले होता लक्षात ठेवा आणि अध्यक्ष नेमलेलं मेकॉलेला आणि मेकॉलेला सांगितलं होतं की तू शिक्षणाचा काय कर या दहा लाख कसे खर्च करायचे याचा विचार कर आणि याच्यावरून शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं याचा पण हो, तू विचार कर मग मेकॉलेनं काय केलं तर मेकॉलेनं अठराशे पस्तीसला ला फेब्रुवारी महिन्यामध्ये अठराशे पस्तीस दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीसला ला आपला एक रिपोर्ट तयार केला आणि हा रिपोर्ट त्यानं गव्हर्नर जनरलला पाठवला त्या रिपोर्टचं नाव होतं मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन लक्षात ठेवा त्या रिपोर्टमध्ये चर्चा झाली आणि सात मार्च अठराशे पस्तीसला ला त्या रिपोर्टला मान्यता दिली तिथून पुढं ते दहा लाख रुपये इंग्रजी शिक्षणावर खर्च करावे असं ठरलं लक्षात ठेवा कारण कॉलेला भारतामध्ये असा नवकर वर्ग तयार करायचा होता हा नवकर वर्ग पुढे आपल्या सत्तेला काय देईल पाठिंबा देईल लक्षात ठेवा आणि पाठिंबा देणारा वर्ग तयार करणंच हा त्याचा उद्देश होता आणि मेकॉले हा भारतीय लोकांना आणि भारतीय संस्कृतीला तुच्छ लेखायचा मेकॉलेनं जे वाक्य विचारले उच्चारले होते का त्याच्यावर आपल्याला आयोगांना प्रश्न विचारला होता तर मेकॉलेचं वाक्य होतं रक्त आणि रंग हा भारतीय चालेल म्हणजे रक्ताने आणि रंगाने आम्हाला भारतीय लोक चालतील पण वर्ण विचार अभिरुची आवडनिवड ही इंग्रजासारखी पाहिजे ही पाश्चिमात्य लोकांसारखी पाहिजे असा विचार होता मेकॉलेचा मेकॉले असं म्हणतो इंग्लंडमध्ये युरोपमध्ये असणारं एक पुस्तकाचं कपाट आणि भारतामध्ये असणारं एक पुस्तकाचं कपाट भारतातलं पूर्ण पुस्तकाचं कपाट हा इंग्लंडमधल्या युरोपमधल्या एखाद्या कपाटातल्या शेवटच्या कप्प्यातल्या शेवटच्या पुस्तकाबरोबर सुद्धा ती बरोबरी करू शकत नाही म्हणजे भारतीय साहित्य भारतीय लोकांना तुच्छ लेखण्याचं काम केलं होतं त्यामुळे त्यानं फक्त उच्च लोकांना इंग्रजी शिक्षण द्या अशी भूमिका मांडली होती आणि म्हणूनच भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली होती लक्षात ठेवा आणि पुढे सॅडलर कमिशन आलं होतं सॅडलर कमिशनचं आपण बघितलं की सॅडलरमध्ये दोन भारतीय होते आणि सॅडलर कमिशन भारतीय लोकांच्या कलकत्ता विद्यापीठामध्ये असणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला होता लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने मेकॉलेजचं वाक्य आहे लक्षात ठेवा आणि मे कॉलेजची धोरणं आणि सगळ्यात महत्वाचं मे हा वाद सोडवला होता त्यामुळे दहा लाखापैकी पाचशे शिक्षणावर किती पैसे खर्च करायचे का पोराती शिक्षणावर खर्च करायचे हा तो वाद होता आणि कॉलेजचं म्हणणं होतं पाचशे शिक्षणावर पैसे खर्च करायचे तो तो वाद त्यानं सोडवण्याचं काम अठराशे पस्तीसला ला केलं होतं लक्षात ठेवा नंतर हंटर आयोगाचे प्रमुख विल्यम हंटर यांच्या मते कोणत्या तोडीची शाळा नव्हती लक्षात ठेवा तर त्यांनी म्हटलं होतं न्यू इंग्लिश स्कूल सारख्या तोडीची शाळा भारतात तो नाही लक्षात ठेवा किंवा हिंदुस्थानात नाही न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली होती अठराशे ला न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये तीन महत्वाचे लोक होते लक्षात ठेवा तर ते तीन महत्वाचे लोक म्हणजे कोण होते तर लोकमान्य टिळक त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर तर हे तीन लोक आपल्याला याच्या स्थापनेमध्ये दिसतील तर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना श्ञी केली होती अठराशे ऐंशीला लक्षात ठेवा तर सगळ्यात महत्वाचं हंटर कमिशनचं हे वाक्य होतं तर भारतामध्ये इंग्लिश न्यू इंग्लिश स्कूल सारखी शाळा दुसरी नाही असं ते म्हणले होते लक्षात ठेवा तर लोकमान्य टिळकांची महत्वाची तिथं भूमिका आपल्याला त्या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये दिसेल लक्षात ठेवा शारदा सदन कोणाचं होतं तर शारदा सदन होतं पंडिता रमाबाई यांचं तर पहिल्यांदा त्यांनी शारदा सदन कुठं स्थापन केलेलं मुंबईमध्ये नंतर शारदा सदन त्यांनी शाखा कुठं स्थापन केलेली पुण्यामध्ये आणि नंतर शारदा सदनचं कार्य कुठून चालू लागलं केळगाव मधून लक्षात ठेवा ठीक आहे तर मुंबईमध्ये खूप महत्वाचं त्यांची पहिलं शाखा होती त्यांनी शारदा नाव कशावरून ठेवलं तर लक्षात ठेवा शारदा गदरे नावाचे एक मुलगी होती आणि विशेष म्हणजे त्या विधवा नव्हत्या लक्षात ठेवा एका विधवेच्या कन्या होत्या त्यांच्या त्या पहिल्या तिथं आल्या होत्या म्हणून त्यांनी शारदा सदन, सदन गो नाव ठेवला त्यांच्या संस्थानामध्ये येणाऱ्या त्या शारदा सदन मध्ये येणाऱ्या पहिल्या विधवा कोण होत्या गोदुबाई कर्वे महर्षी धोंड केशव कर्वेनी पुढे गोदुबाई बरोबर विवाह केलेला आणि त्यांचं नाव पुढे आनंदीबाई ठेवलं लक्षात ठेवा पुण्यामध्ये सुद्धा शारदा सदन चालायचं न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे शारदा सदनचे पुण्याच्या विश्वस्त होते लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो इथं पुण्यामध्ये जे शारदा सदन होतं का तर त्याचे विश्वस्त कोण होते तर रानडे आणि लोकवादी लोकहितवादी हे दोन नावं लक्षात ठेवा ठीक आहे आणि तिथं प्रार्थना समाजाच्या माध्यमातून पुण्यामध्ये भाषण करायच्या रमाबाई लक्षात ठेवा या महत्वाच्या आहेत आणि त्यांचं म्हणणं होतं जे पण लोक प्रार्थना सभेच्या सभेला येतील त्यांनी घरातून येताना आपल्या एका महिलेला घेऊन यायचं मग कन्या असेल त्याच्यानंतर पत्नी असेल किंवा आई असेल यांना सभेला घेऊन आल्याशिवाय त्या व्यक्तीला परमिशन नाही लक्षात ठेवा नंतर त्यांनी पुढे कार्य केडगावला उभा केलं नंतर हुजूर पागा शाळा ही सगळ्यात महत्वाची शाळा न्यायमूर्ती रानडेंनी एबीसी चौकामध्ये पुण्यामध्ये आपल्याला शाळा दिसेल ठेवा हुजूरपागा हे नाव का आलं तर सगळ्यात महत्वाचं तिथं पेशव्यांच्या काळामध्ये घोडे बांधले जायचे त्याला पागा म्हणलं जायचं लक्षात ठेवा त्याच्यावरून ती हुजूरपागा ही मुलींची शाळा काढली न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे या महत्वाच्या व्यक्ती तिथं आपल्याला सांगता येतील ज्यांनी या शाळेच्या माध्यमातून महिलांसाठी एज्युकेशनची व्यवस्था उभी केली लक्षात ठेवा ठीक आहे नूतन मराठी विद्यालय त्याच्या समोर आपल्याला असलेलं दिसतं तर अशा पद्धतीने या वेगवेगळ्या संस्था आपल्याला एज्युकेशन मध्ये दिसतील सगळ्यात महत्त्वाचं जर इतिहास विषय तुम्हाला अवघड जात असेल तर आपल्या स्वतःच्या हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती इतिहास विषयाच्या वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत मग त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्वानी मुख्य संयुक्त गट ब पूर्वानी मुख्य त्याच्यानंतर गट कची पूर्वानी मुख्य डिपार्टमेंटल पी एस आयसाठी वनसेवा पूर्व आणि मुख्य आणि इतर जेवढ्या सरळ सेवाच्या माध्यमातून ज्या परीक्षा होतात त्याच्यासाठी लागणारा जो इतिहास विषय आहे तो जर तुम्हाला सोपा करायचा असेल एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हिस्ट्री बाय पवन सर हे ऑनलाईन ॲप तुम्हाला काय करावं लागेल डाउनलोड करून घ्यावं लागेल तुमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथं जाऊन तुम्ही ह्या वेगवेगळ्या विषयाच्या बॅचेस जॉईन करू शकता जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता याच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेल हा माझाच नंबर आहे तुम्ही त्याला कधी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही आवी ती तुम्हाला असलेली माहिती तुम्ही घेऊ शकता तर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे आता राज्यसेवा पूर्वसाठी आणि येणाऱ्या कंबाईनसाठी आपण आता राज्यसेवा पूर्वसाठी वन डे ऑनलाईन बॅच जॉईन तिथं टाकलेले तुम्ही ती पण बॅच घ्या दोनशे नव्याण्णव रुपये त्या बॅचची फी आहे ज्याच्यामध्ये एका दिवसामध्ये तुम्हाला राज्यसेवेसाठी येणाऱ्या निश्चित फायदा होईल त्याच्यामध्ये टोटल चौदा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एक एक तासाचे व्हिडिओ टाकले याच्या माध्यमातून तुम्ही राज्यसेवेला जाताना त्याची पूर्ण रिव्हिजन करू शकता ठीक आहे तर ही बॅच सुद्धा महत्वाची आहे दोनशे नव्याण्णव अशी नाम मात्र तिथं फी ठेवलेली आहे तुम्ही ती परचेस करू शकता लक्षात ठेवा त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी पहिलं विधेयक एकोणीसशे अकराला काउन्सिलमध्ये कोणी मांडलं आता लक्षात ठेवा प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी विधेयक मांडलं होतं अकराला पण ते व्यक्ती कोण होते तर हा प्रश्न आला होता पी एस आय दोन हजार सतराला तर त्या व्यक्तीचं नाव आहे फिरोशा आपलं त्या व्यक्तीचं नाव आहे गोपाळकृष्ण गोखले लक्षात ठेवा तर गोपाळकृष्ण गोखले आपल्याला सांगता येतील ज्यांनी ते पहिल्यांदा ते विधेयक मांडलं होतं पण हे विधेयक पाच झालं नव्हतं लक्षात ठेवा हे विधेयक फेटाळलं गेलं होतं कारण केंद्रामध्ये आपल्याला काय नव्हतं बहुमत नव्हतं आता लक्षात ठेवा एकोणीसशे अकराला ला त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला होता आपल्याला त्याला यश आलं होतं दोन हजार दहा साली आणि ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारनं राईट टू एज्युकेशन हा कायदा आणला होता त्यावेळचे पंतप्रधान पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यांनी संसदेमध्ये भाषण करताना गोखलेंच्या या विधेयकाची स्तुती केली ती लक्षात ठेवा त्यांनी ते स्तुती केलेली त्यांचं महत्व सांगितलेलं की इंग्रजांच्या राजवटीमध्ये प्राथमिक शिक्षण शक्तीचं आणि मोफत व्हावं यासाठी विधेयक मानलं होतं पण तिथं सरकारचं राज्य इंग्रजांचं राज्य होतं त्यामुळे ते काही विधेयक पास होऊ शकलं नव्हतं तर गोपाळ कृष्ण गोखले यांना प्राथमिक शिक्षण शक्तीचं आणि मोफत व्हावं याच्या कार्याचे आपण काय मानतो जनक मानतो लक्षात ठेवा तर ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी ते विधेयक मानलेलं पण ते काय पास होऊ शकलं नव्हतं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं ते व्यक्ती होते तर त्याची स्तुती त्यांची स्तुती केली होती कुठं संसदेमध्ये कुणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लक्षात ठेवा आणि काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार दहाला राईट टू एज्युकेशन हा कायदा आलेला दिसून येतो ज्या कायद्याची जो दो कायदा दोन हजार नऊ साली मानला गेला त्याची एक एप्रिल दोन हजार दहा पासून अंमलबजावणी झाली अंमलबजावणीची डेट आपल्याला आयोगानं विचारलेली आहे लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार दहा तर असा तो कायदा होता आणि तो आपण शंभर वर्षानं त्या गोष्टी काय केल्या होत्या त्याच्या अंमलबजावणी केली होती लक्षात ठेवा म्हणजे एकोणीसशे अकराला ला तर दोन हजार दहाला ला शंभर वर्षानं आपल्याला त्याला यश मिळालं तर असे व्यक्ती होते गोपाळकृष्ण गोखले लक्षात ठेवा त्यांनी पहिलं विधेयक काय केलं होतं तयार केलं होतं आणि ते महत्वाचे आहेत मग फिरोज शाह मेहता एज्युकेशन संदर्भात त्यांचं काही महत्वाचं काम नाही पण राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे व्यक्ती होते फिरोज शाह मेहतावर पण आता परीक्षेला कंबाईनला प्रश्न आला होता बघा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा या काळामध्ये मुंबईचे अनभिशक्त सम्राट म्हणून फिरोशा मेहताना ओळखलं जातं कारण मुंबई काँग्रेसचे महत्वाची व्यक्ती ते आपल्याला असलेले सांगता येतील त्यामुळे त्यांचा बोलबाला होता मुंबई काँग्रेसमध्ये अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा कारण एकोणीसशे पंधराला त्यांचं काय झालं निधन झालं टी तेलंग लक्षात ठेवा ठीक आहे त्यांचे सहकारी काँग्रेसचे महत्वाचे नेते सांगता येतील आणि बदरुद्दीन तय्यबजी ते पण आपल्याला तिथं काँग्रेसच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचं काम आहे कारण मद्रास मध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं या काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तय्यबजी होते लक्षात ठेवा महत्वाचे आहे सम बदरुद्दीन तैयबजी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादाच्या भूमिकेतून काम केलेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर इसवी सन अठराशे मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्तामध्ये फोर्ट विल्यम महाविद्यालय स्थापन केलेलं आता हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा तर अठराशे मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्तामध्ये फोर्ट विल्यम महाविद्यालय किंवा कॉलेज काढलं होतं तर त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड वेलसली कारण मी कॉलेजचा कालखंड नव्हता बेंटिंगचा कालखंड नव्हता डलौसीचा तो कालखंड नव्हता अठराशे मध्ये तर अठराशेला कोण होतं तर लॉर्ड वेलसली होतं लक्षात ठेवा तो न, तो, तर लॉडवेलस्लीनं हा लॉर्ड असली आपल्याला सांगता येतो तर त्यांना अठराशे मध्ये कॉलेज काढलं होतं खरं पण या कॉलेज पुढे बोर्ड ऑफ डायरेक्टरनं आदेश दिला होता आणि अठराशे दोन एक कॉलेज पुढे काय करायला लावलं होतं बंद करायला लावलं होतं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं लॉडवेलस्लीचा आपल्याला हिंदी लोकांसाठी फोर्ट विल्यम कॉलेज तिथं दिसेल आता लक्षात ठेवा हा फोर्ट विल्यम जे कलकत्तामध्ये हे कॉलेज होतं पण कलकत्ता शहर उद्याला येण्याच्या अगोदर तिथे एक किल्ला होता त्या किल्ल्याचं नाव होतं फोर्ट विल्यम आणि या फोर्ट विल्यमलाच तटबंदी बांधायचं काम चालू होतं त्याच वेळेस मग तिथं सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली होती लक्षात ठेवा ठीक आहे पण वेलसलीच्या काळामध्ये त्याच कलकत्तामध्ये फोर्ट विलियम कॉलेज काढण्याचा काय झाला होता प्रयत्न झाला होता हा वेलसली जो साम्राज्य विस्तारासाठी ओळखला जातो लक्षात ठेवा साम्राज्य विस्तार करणं ज्याच्या अजेंड्यावरचा विषय होता आणि त्यानं भारतामध्ये तैनाती फौज काय केली होती लागू केली होती लक्षात ठेवा या तैनाती फौजेच्या माध्यमातून त्यानं साम्राज्य विस्ताराचं धोरण राबवलेलं त्यानं आपल्या मराठ्यावर सुद्धा तैनाती फौज काय केली होती लागू केली होती जिथं की अठराशे दोन ला व सईचा त आला होता तर हा वेल असले लक्षात ठेवा तैनाती फौजेमुळे खऱ्या अर्थानं तो गाजला जास्त तर शिक्षणासाठी सुद्धा त्याने हिंदी लोकांसाठी हे महाविद्यालय स्थापन केलं खरं पण बोर्ड ऑफ डायरेक्टरनं आदेश दिले आणि अठराशे दोन ला हे फोर्ट विलियम कॉलेज काय झालं बंद झालं लक्षात ठेवा त्याच्यानंतर लॉर्ड मेकॉले पाहिला बेंटिंग आता बेंटिंग पण हा महत्वाचा व्यक्ती आहे लक्षात ठेवा कारण बेंटिंग जवळपास आपल्याला उदारमतवादी सांगता येतो लक्षात ठेवा तर उदारमतवादीच्या दृष्टिकोनातून त्यानं काम केलेलं तर खऱ्या अर्थानं भारतातील शिक्षणाचा वाद मेकॉलेच्या माध्यमातून बेंटिंगनं सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली काय केली समिती नेमली आणि पुढच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुद्धा काय झाली सुरुवात झाली तर बेंटिंगनं सती पद्धत बंद केलेली आपल्याला दिसून येते सामाजिक धार्मिक सुधारणामध्ये पहिला हस्तक्षेप करणारा कोण होता तर लॉर्ड बेंटिंग होता लक्षात ठेवा लॉर्ड डलौसीच्या काळामध्ये साम्राज्य विस्ताराचं धोरण राबवलं होतं कारण त्यानं खालसा धोरण काय केलं होतं डलौसीनं चालू केलं होतं खालसा धोरण इनाम पदव्या पेन्शन रद्द केल्या त्याच्यानंतर बरेचसे संस्थानं खालसा केले तैनाती फौजेची हो बाकी असल्यामुळे सुद्धा संस्थांना खालचा करणारा हा डलौसी होता आपण डलौसीला आधुनिक भारताचा निर्माता बघतो आपण डलौसीवर युट्यूबला एक पूर्ण व्हिडिओ टाकलाय तो पूर्ण व्हिडिओ बघा जर कधी डलौसीवर प्रश्न आला तर या व्हिडिओच्या बाहेर तो प्रश्न जाणार नाही तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे तिथून तो डलौसीचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या एक मार्क फिक्स करा लक्षात ठेवा त्याच्यानंतर लॉर्ड कर्जनकालीन रॅलेचा संबंध कशाशी होता एसो मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण दुष्काळाचे तर सगळ्यात महत्वाचा त्याचा संबंध कशाशी होता उच्च शिक्षण लक्षात ठेवा तर उच्च शिक्षणासंदर्भात नेमलेलं कमिशन होत कर्जनकालीन रॅले कमिशन तर त्यांनी उच्च शिक्षणासाठी शिफारशी केल्या म्हणूनच एकोणीसशे चार ला कर्जनं भारतीय विद्यापीठाचा काय केला कायदा केला लक्षात ठेवा त्या विद्यापीठाचा कायदा करून विद्यापीठ सरकारच्या नियंत्रणाखाली आणले प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाचा काही संबंध नाही कारण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी कुठलं कमिशन होतं हंटर कमिशन लक्षात ठेवा नंतर अठराशे एकोणतीस ला जी हार्टॉक कमिटी आली त्या हार्टॉक कमिटीचा सुद्धा उद्देश हाच होता की सरकारनं प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्व द्यावं असं सांगितलं होतं लक्षात ठेवा त्यामुळे प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्व द्यावं असं हार्टॉक म्हणले होते एवढंच नाही तर पुढे महात्मा गांधी यांचं शिक्षण प्लॅन आहे त्यांनी सुद्धा मातृभाषेतून प्रायमरी एज्युकेशन असावं अशी भूमिका मांडली होती लक्षात ठेवा त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ कायदा कोणी केला आय पूर्व दोन हजार चौदाला तर लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये भारतीय विद्यापीठाचा काय झाला होता कायदा झाला होता आता भारतीय विद्यापीठ कायदा आणि भारतामध्ये कोणत्या कोणत्या कायद्यानं विद्यापीठ आले याच्यामध्ये फरक आहे हे बऱ्याच वेळा जमलिंग होते लक्षात ठेवा भारतीय विद्यापीठ कायदा हा कर्जंचा आहे पण भारतीय विद्यापीठ कोणत्या शिफारशीनुसार आले तर त्याचं चा उत्तर चाल सूड आहे लक्षात ठेवा हे दोन गोष्टी आपल्याला इथं महत्वाच्या वाटतात तर हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं लॉर्ड कॅनिंग आता लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये डलौसीनं वापरलेलं जे खालसा धोरण होतं हे सर्व इथं रद्द करण्यात आलं जेवढे संस्थानं खालसा केले ते संस्थान परत देण्यात आले लक्षात ठेवा तर लॉर्ड कॅनिंगचा हा महत्वाचा काळ जो की भारताचा पहिला काय होता फॉइसराय होता लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लिटन हा पण साम्राज्यवादी विचार करणारा व्यक्ती होता त्यानं पौरात्य भाषेमधून निघणाऱ्या वर्तमानपत्रावर नियंत्रण आणलं होतं लक्षात ठेवा तर त्यानं पौरात्य भाषेतून निघणाऱ्या वर्तमानपत्रावर नियंत्रण आणलं आणि त्यांनी फॉर नॅक्युलर प्रेस ऍक्ट काय केला होता कायदा केला होता जो कायदा पुढे अठराशे ब्याऐंशी लापन काय केला बंद केला तर लिटन हा एक महत्त्वाचा व्यक्ती आहे साम्राज्य विस्ताराचा साठी महत्वाचा आहे याच्यावर परीक्षेला कंटिन्यू प्रश्न असतो लक्षात ठेवा कारण एकोणीस वरून आय सी एस परीक्षेची वयोमर्यादा आयसीएस परीक्षेची आयसीएस परीक्षेची वयमर्यादा सुरेंद्रनाथ बॅनर्जीनं आंदोलन आपलं चालू केलं होतं तर शिक्षणासाठी हे महत्त्वाचे आपल्याला तरतूद त्याची सांगता येते तर लिटन हा महत्त्वाचा मानला जातो त्याच्या सगळ्या गोष्टी पुढे रिपन बंद केल्या लॉर्ड रिपन हा एक उदार महत्वादी व्यक्ती ज्यानं भारतीय लोकांना चांगलं सुशासन देण्याचा प्रयत्न केला ह्या रिपनला मानपत्र द्यायला महात्मा फुलेनी विरोध केला कारण त्याच्यावर इतके पैसे कर्ज करायची काय गरज आहे असं महात्मा फुले म्हणले होते लक्षात ठेवा आणि रिपन्न स्थानिक स्वराज्य संस्थेचा रिपनला आपण काय म्हणतो जनक म्हणतो त्यासाठी मग तो, तो महत्वाचा मानला जातो नंतर चुकीची जोडी ओळखा एस टी आय मुख्य दोन हजार चौदा लक्षात ठेवा उडचा कलिता लॉर्ड डलौसी भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्जर हे दोन्ही तरतुदी आपल्याला बरोबर वाटतात कारण का पुढचा कायदा ज्या काळात झाला त्या काळामध्ये भारताचा गव्हर्नर कोण होता डलौसी आणि भारतीय विद्यापीठ कायदा झाला एकोणीसशे चारला ला त्या काळात कोण होता लॉर्ड कर्जन होता त्यामुळे दोन्ही आपल्याला बरोबर सांगता येतील तर हा डलौसी लक्षात ठेवा त्याच्यानंतर ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पाश्चिमात्य शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत लक्षात ठेवा तर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चौदाला हा प्रश्न विचारलेला आहे तर ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पाश्चिमात्य शिक्षणाच्या संदर्भात बरोबर विधाने ओळखा हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली पूर्ण देशाची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्वीकार केला मध्यम यामुळे मध्यम सुशिक्षित वर्ग तयार झाला देशातील सर्व सुशिक्षितांनी इंग्लिश भाषा मान्य केली नाही ही चुकाय लक्षात ठेवा कारण मान्य केली नाही असं दिले तर त्या सर्वांनी सुशिक्षितांनी ती भाषा काय केली होती मान्य केली होती ज्या इंग्लिश भाषेमुळं पुढे भारत जोडण्याचं काम केलं होतं त्यामुळे दोन गोष्टी भारतासाठी महत्वाच्या ठरल्या एक रेल्वेचा झालेला विकास आणि इंग्रजी शिक्षणाचा झालेला प्रसार याच्यामुळं भारत जोडला गेला होता लक्षात ठेवा आणि त्यासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत या दोन गोष्टीमुळं खऱ्या अर्थानं भारतामात भारतामध्ये राष्ट्रवादाचा विकासाला सुद्धा वातावरण तयार झालं होतं त्यामुळे ड विधान येत नाही लक्षात ठेवा अ ब क हे त्याचं उत्तर आहे पहिलाच ऑप्शन आपल्याला क बरोबर असल्याला सांगता येतो हिंदुस्थानामध्ये इंग्रजी शिक्षणामुळे राष्ट्रीयद्वाची भावना वाढीस लागली कारण अठराशे च्या उठावाच्या अगोदर आपल्या लोकांना राष्ट्रवाद म्हणजे काय माहीत नव्हता कारण सगळे लोक प्रादेशिक स्तरावर लढत होते पण जसं इंग्रजी शिक्षण दिलं गेलं इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी मिळाली नोकरीच्या माध्यमातून इंग्रजांच्या अन्यायी धोरण समजू लागले आणि याच्या माध्यमातून पुढे नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव वगैरे केले लक्षात ठेवा नंतर इंग्लिश भाषेचा आपल्या पूर्ण देशाची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्वीकार झाला होता जे की पुढे त्याच्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे आणि सुशिक्षित वर्ग सुद्धा तयार झाला कारण इंग्रजी शिक्षणामुळे नोकरी मिळाली जीवनमान सुधारलं लक्षात ठेवा त्याच्यामुळे सुशिक्षित एक वर्ग तयार झाला पण हा वर्ग इंग्रजांना सुरुवातीला पाठिंबा देणारा होता आणि तो त्यांचा हेतू होता लक्षात ठेवा मेकोले फक्त नाण्याची एक बाजू बघत होता पण त्याच्या पाठीमागची दुसरी बाजू राष्ट्रीयवादाची त्याला दिसत नव्हती आणि पुढे भारतामध्ये हे झालं होतं त्यामुळे राष्ट्रवादाच्या भावनेला एक अशी प्रेरणा मिळाली होती लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न आपल्याला राज्यसेवा मुख्यला दोन हजार चौदाला विचारला होता नंतर टिंबटिंबला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मेगनाकारटा म्हणतात तर आधुनिक भारतीय शिक्षणाचा मेगनाकारटा आपण कोणाला म्हणतो उडचा खलिता लक्षात ठेवा तर मग उडचा खलिता हा अठराशे चोपन्नला ज्याला आपण राष्ट्रीय शिक्षणाचा मॅग्ना काटा म्हणलेला आहे म्हणजे राष्ट्रीय शिक्षणासाठी दिलेली ती एक प्रकारे काय होती सनद होती आणि याच उडच्या खलितानं भारतामध्ये पुढे सर्व तरतुदी केल्या होत्या त्यातले विद्यापीठाचे आपण स्वीकारले होते नंतर या चार्लच्या उडमध्ये अजून एक महत्वाची कमिशन होते चार्ल्सूडमध्ये तर प्रत्येक प्रांतामध्ये लोकशिक्षण समिती किंवा लोकशिक्षण विभाग स्थापन करा हे पण त्यांनी सांगितलं होतं आणि पुढे अठराशे पंचावन्न पासून प्रत्येक प्रांतामध्ये लोकशिक्षण खातं चालू झालं होतं लक्षात ठेवा याच्या माध्यमातून प्रांतामध्ये मा शिक्षणाचा विकास करण्याची भूमिका चार्ल्सवूडनं आपल्याला सांगितलेली दिसून येते आणि तिथून पुढे मग प्रांतिक लेवलला समितीच्या माध्यमातून शिक्षणाचा विकास पण सुरू झाला लक्षात ठेवा ठीक आहे विद्यापीठ कायदा आपण बघितला हंटर कमिशन बघितलं मेकवालिक प्रस्ताव पण आपण पाहिला त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी तिथं कोणत्या महाविद्यालयाची निर्मिती झाली होती किंवा स्थापना होती तर राज्यसेवा मुख्य दोन हजार सतराचा प्रश्न आहे हे ते महाविद्यालय आपल्याला सांगता येतं ज्याचं नाव होतं विल्सन कॉलेज लक्षात ठेवा तर हे विल्सन कॉलेज महत्वाचं आहे जे की अठराशे बत्तीसला ला होतं स्कॉटिश यांनी काढलेलं लक्षात ठेवा आणि यांचं महत्वाचा उद्देश एकच होता की भारतामध्ये पौरात्य शिक्षण काय केलं पाहिजे दिलं पाहिजे आणि पुढे यालाच अठराशे सत्तावन्नला मुंबई विद्यापीठाचा काय देण्यात आला होता दर्जा देण्यात आला होता लक्षात ठेवा तर हे विल्सन कॉलेज इथं महत्वाचं आपल्याला सांगता येतं ख्रिश्चन यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी ज्या शाळा काढल्या त्या शाळेला काय म्हणतात किंवा काय म्हणलं जातं लक्षात ठेवा तर बेसिक शाळा इंग्रजी शाळा चॅरिटी स्कूल आणि अँग्लो शाळा तर त्याला काय म्हणतात चॅरिटी स्कूल किंवा त्याला आपण म्हणतो परोपकारी शाळा लक्षात ठेवा काय म्हणतात त्याला परोपकारी शाळा तर परोपकारी शाळा अशा आपल्याला दिसतील भारतामध्ये जे सुरुवातीला मिशनरी आले तर त्या मिशनरीने अशा पद्धतीने शाळा चालू करून आपल्या मुलांना शिक्षण द्यायला सुरू केली होती तर अशा चॅरिटी शिक शाळा आपल्याला दिसतील आता या शाळेच्या माध्यमातूनच ते लक्षात ठेवा भारतामध्ये आल्यानंतर ख्रिश्चन धर्माचं महत्व सांगत होते आणि एका साईडला होता आपला हिंदू धर्म त्या मग ख्रिश्चन धर्म आणि हिंदू धर्मातला फरक हे ते शाळेमध्ये स्पष्ट करायचे या शाळेमधूनच त्या त्याने आपलं कोणतं धोरण राबवलं धर्मप्रसाराचं धोरण राबवलं ज्या शाळा चालू केल्या त्यांनी त्याला चॅरिटी स्कूल म्हणलं याच अशा स्कूलकडून महात्मा फुले यांनी सुद्धा प्रेरणा घेतली होती एवढंच नाही तर नगरचे जे मिशनरी होते त्यांचं नाव होतं सौ जोन्स तर सौ ज्योन्स यांनी महात्मा फुलेंना शाळा चालू करायला मदत केली होती लक्षात ठेवा पाठीमाग परीक्षेला आपल्याला कंबाईनला प्रश्न आला होता महात्मा फुलेंना शाळा चालू करण्यासाठी मदत करणारे लोक कोण त्याच्यामध्ये सौ ज्योन्सचं नाव होतं लक्षात ठेवा कंबाईनला प्रश्न आला होता देवराम ठोसर त्याच्या अलीकडे होते आणि पुढे यांचं नाव होतं तर हे नगरचे मिशनरी होते त्यांनी सुद्धा मदत केलेली एवढंच नाही तर नगरच्या शाळेमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून सुद्धा महात्मा फुलेंनी काय केलं होतं काम केलं होतं लक्षात ठेवा नोकरी केली होती तिथून पुढे मुलींचे शिक्षणाची मग पुढे शाळा वगैरे काढल्या तर सौ जोन्स हे व्यक्ती महत्वाचे आहेत महात्मा फुलेंना मदत करणारे लोक सांगा असा परीक्षेला प्रश्न असतो महात्मा फुलेंना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे नाव परीक्षेला विचारतात ते सगळे सदस्य लक्षात ठेवायचे प्रश्न विचारतात लक्षात ठेवा तर त्याला परोपकारी शाळा किंवा चॅरिटी स्कूल असं म्हणतात अँग्लो शाळा म्हणजे काय इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा त्याला अंगली असतं असं पण आपण म्हणतो लक्षात ठेवा बेसिक स्कूल इंग्रजी शाळा पण त्याला त्याचं उत्तर आहे चॅरिटी स्कूल त्याला तुम्ही म्हणता परोपकारी शाळा तर अशा पद्धतीनं मिशनऱ्यांच्या सुरुवातीला तुम्हाला काय दिसतील शाळा दिसतील लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर प्रशासकीय सेवासाठी विद्यापीठ पदवी आवश्यक वाटू नये असं कोणत्या आयोगानं म्हटलं होतं तर असं म्हटलं होतं राधाकृष्णन आयोगानं अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास असं आपले एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे एकोणपन्नास हा त्या आयोगाचा कालखंड आहे अठ्ठेचाळीसला ला नेमणूक झाली एकोणपन्नासला त्याने आपला अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांनी महत्वाच्या तरतुदी केल्या त्याच्यावर राज्यसेवा पूर्वला दोन हजार सोळाला प्रश्न होता मग राधाकृष्णन कमिशन यांच्या शिफारशी कोणत्या आहेत तर राधाकृष्णन कमिशनचं काम होतं विद्यापीठीय शिक्षणाचा विचार करणं लक्षात ठेवा यासाठी त्यांचं कमिशन नेमण्यात ने आलं होतं आणि स्वातंत्र्यानंतरच म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पहिलं कमिशन होतं त्यामुळे हो कदाचित इथं परीक्षेला प्रश्न आलेले आहेत लक्षात ठेवा मग यांनी सांगितलं होतं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना केला यांनी सांगितलं होतं दहा प्लस यांनी सांगितलं होतं बारा प्लस तीन ही शिक्षणाची संरचना बारा शालेय शिक्षण तीन पदवीचं शिक्षण लक्षात ठेवा त्याच्यानंतर त्रिभाषा सूत्र हे पण आपल्याला यांनी सांगितलेलं आहे इंग्रजी शिक्षण मातृभाषेतून शिक्षण राष्ट्रभाषेतून शिक्षण या तिन्ही शिक्षणाच्या भाषा त्याला त्रिभाषा सूत्र असं सु म्हणतात ते राधाकृष्णन प्लॅनने सांगितलेलं नंतर ग्रामीण भागामध्ये विद्यापीठ स्थापन करा ही संकल्पना कोणाची आहे परीक्षेला इथे प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा ग्रामीण भागामध्ये विद्यापीठ स्थापन करा ही शिफारस कोणी केली राधाकृष्णन आयोग एवढंच नाही तर कंबाईनला एक प्रश्न आला होता कमवा आणि शिका ही योजना कोणी सांगितली तर कमवा आणि शिका ही योजना सांगणारे महत्वाचे व्यक्ती किंवा महत्वाचा आयोग लक्षात ठेवा डॉक्टर राधाकृष्णन आयोग ठीक आहे तर हे कमवा आणि शिका योजना पण यांचीच आहे ग्रामीण भागामध्ये विद्यापीठ स्थापन करा प्रत्येक विद्यापीठामधील अभ्यासक्रमाचा स्तर समान असावा ही सुद्धा भूमिका यांनी सांगितली लक्षात ठेवा ठीक आहे तर परीक्षेला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो या सगळ्या तरतुदी त्यांनी सांगितल्या त्यामुळे प्रशासकीय परीक्षा द्यायच्या असेल तर पदवी आवश्यक वाटू नये ज्याला तुम्ही स्नातक असं म्हणत लक्षात ठेवा तर पदवीची गरज नाही असं म्हटले होते राधाकृष्ण नायव म्हणजे परी प्रशासकीय परीक्षेसाठी पदवी महत्वाची नाही किंवा आवश्यक वाटू नये ही तरतूद होती लक्षात ठेवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रत्येक विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा भिन्न भिन्न असावा स्तर भिन्न भिन्न असावा एकच वार्षिक परीक्षा न घेता प्रत्येक टप्प्यावर भिन्न भिन्न अशा काय घ्याव्या परीक्षा घ्याव्या ही पण तरतुदी यांचीच आहे लक्षात ठेवा ठीक आहे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत तर लक्षात ठेवा अजून कधी क्वेश्चन आला तर कव्हर होईल नंतर कोटारी कमिशन तर कोटारी कमिशन कधी होतं स्वातंत्र्यानंतरचे आयोग आहेत तर कोटारी कमिशन होतं एकोणीसशे चौसष्ट सहासष्टला ला लक्षात ठेवा आणि या कोटारी कमिशन नुसार आपल्या शिक्षणाची संरचना दहा प्लस दोन प्लस तीन लक्षात ठेवा सगळ्यांसाठी एक सूचना सध्या दोन हजार वीस मध्ये आपल्या सरकारनं शिक्षणाची संरचना बदलली आहे ही शिक्षणाची संरचना कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही उत्तर द्या त्याचं की सध्याची संरचना काय ठीक आहे तर हे तुमच्यासाठी ग्रहपट असणार आहे लेक्चर व्हिडिओ बघत असताना खाली कमेंटमध्ये तुम्ही निश्चित उत्तर द्या की सध्याची संरचना काय पण आपण ज्या संरचनेमध्ये शिकलो ती संरचना कोटारी कमिशनची आहे दहा वर्षाचं शालेय शिक्षण दोन वर्षाचं उमा उमा म्हणजे उच्च माध्यमिक आणि तीन वर्षाची पदवी लक्षात ठेवा तर ही संरचना सांगितली होती कोटारी कमिशननं त्यामुळ कोटारी कमिशन हे चौसष्ट सासष्ट आलेलं स्वातंत्र्य नंतरचं एक महत्वाचं कमिशन आहे हंटर आयोग होता अठराशे ब्याऐंशी ला आणि वरीलपैकी नाही ते तर काय असू शकत नाही कारण याचं उत्तर राधाकृष्णन आयोग आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द कोणता होता राज्यसेवा परीक्षा दोन हजार सोळा आता लक्षात ठेवा पहिल्या पिढीचा शब्द होता बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय जे आपल्या बुद्धीला योग्य वाटतंय ते करणं आणि जे आपल्या बुद्धीला योग्य वाटत नाही ते करायचं नाही हा विचार पहिल्यांदा रुजला कुठं हा विचार पहिल्यांदा रुजला बंगालमध्ये आणि बंगालमध्ये राजाराम मोहन राय त्या शब्दाचे महत्वाचे उद्घाटन होते लक्षात ठेवा आणि त्या शब्दाला महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं आणि आपलं पूर्ण सामाजिक सुधारणा त्याच्यावर करण्याचं श्रेय जातं कोणाला गोपाळ गणेश आगरकर यांना लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकर असे समाजसुधारक होते ज्यांनी स्वतःची प्रेतयात्रा स्वतःच्या डोळ्यानं पाहिली देवाला न मानणारे देव माणूस कोण होते तर हे आपल्याला गोपाळ गणेश आगरकर होते लक्षात ठेवा नंतर केशवपणाच्या विरोधात त्याने आपल्या पत्नीला वचन दिलं होतं लक्षात ठेवा आणि ते वचन त्यांच्या पत्नीनी पाळलं होतं यशोदाबाईंनी कारण गोपाळ गणेश आगरकरांच्या मृत्यूनंतर यशोदाबाईंनी केशवपन केलेलं नव्हतं लक्षात ठेवा ठीक आहे असे महत्वाचे समाजसुधारक जे इष्ट असेल ते बोलणार जे साध्य असेल ते करणार असे ज्यांच्या सुधारक या वर्तमानपत्राचं ब्रीद वाक्य होतं तर ते समाज सुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे महत्वाचे आहेत ज्यांनी बुद्धी हा महत्वाचा मांडला समाज महत्वाचा नाही पण त्या समाजातला व्यक्ती महत्वाचा आहे त्यांनी व्यक्तीला महत्व दिलं असे समाज सुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर त्यामुळे त्यांचं तत्व होतं बुद्धी प्रामाण्यवाद लक्षात ठेवा तर बंगालमधल्या पहिल्या उच्च शिक्षित पहिल्या पिढीचा शब्द होता बुद्धीप्रामाण्यवाद हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा नंतर डेव्हिड इयर अलेक्झांडर डफ यांच्या सहाय्यानं खालीलपैकी कोणी कलकत्ता या ठिकाणी काय केलं हिंदू कॉलेज स्थापन केलं युपीसी दोन हजार नऊ ला विचारलेला प्रश्न आहे तर हे आपल्याला सांगता येतं हिंदू कॉलेज तर हिंदू कॉलेज कोणाच्या डेव्हिड हियर आणि अलेक्झांडर डफ यांच्या साहाय्यानं राजाराम मोहन रायनी स्थापन केलं होतं लक्षात ठेवा तर एकोणीसशे सतराला हे कॉलेज त्यांनी स्थापन केलं होतं या कॉलेजच्या स्थापनेमध्ये तीन लोक होते राजाराम मोहन राय डेव्हिड हियर अलेक्झांडर डफ आणि लक्षात ठेवा अलेक्झांडर डफ यांनी अठराशे तीस मध्ये स्क्वॉटिश चर्च कॉलेज काढलं होतं आणि या स्क्वॉटि चर्च कॉलेजला सगळ्यात महत्वाचं साहाय्य त्यांना राजाराम मोहन रायनी दिलं होतं हा प्रश्न राज्यसेवा मेन्सला दोन हजार एकोणीसला आला होता स्क्वाटी चर्च कॉलेज कोणाचा आहे अलेक्झांडर डफ हे तिघं पण लक्षात ठेवा पाश्चिमात्य शिक्षण धारणेचे होते किंवा पाश्चिमात्य शिक्षण असलं पाहिजे या मताचे होते आणि पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीलाच त्यांनी प्रोत्साहन दिलं पाश्चिमात्य शिक्षण देण्यासाठीच हे हिंदू कॉलेजची स्थापना झाली होती पुढे हेच कॉलेजचं नाव बदललं होतं कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज असं केलं होतं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने हे कॉलेज आपल्याला सांगता येतं ज्याच्या स्थापनेमध्ये डेव्हिड इयर अलेक्झांडर डप आणि राजाराम राय आपल्याला दिसून येतील हेनरी डेरेजिओ कोण होता लक्षात ठेवा तर हेनरी डेरेजिओवर पाठीमागं कंबाईनला प्रश्न आला होता आपण यांना भारतातील पहिला राष्ट्रवादी कवी म्हणतो राष्ट्रवादी कवी म्हणून आपण यांना पहिल्यांदा ओळखतो ज्यांनी बंगालमध्ये यंग बंगाल चळवळ चालू केली होती लक्षात ठेवा ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा पुनर्विवाह होण्यासाठी सरकारला मदत केली अठराशे छप्पनला डलहौसीच्या काळामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून काम केलं राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर भारतीय ब्राह्मो समाज स्थापन करणारे आणि त्याच्या माध्यमातून समाजाचं काम करणारी महत्त्वाची व्यक्ती केशवचंद्र सेन होते लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते युपीसी ला प्रश्न आला लक्षात ठेवा तर बँकिमचंद्र चटर्जी हे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले आपल्याला काय दिसून येतील पदवीधर दिसून येतील लक्षात प्रसन्न कुमार टागोर हे ब्राह्मण समाजाबरोबर काम करणारे महत्वाचे व्यक्ती आहेत सत्येंद्रनाथ सत्येंद्र कुमार टागोर हे आपल्या भारताचे पहिले आय सी एस परीक्षा पास होणारे व्यक्ती आहेत आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अठराशे शहात्तर ला इंडियन असोसिएशन नावाची संस्था होती संघटना होती ज्यांनी सरकारच्या विरोधात पहिल्यांदा चळवळ उभी करण्याचं यांना श्रेय जातं सुरेंद्रनाथ बॅनर्जीला लक्षात ठेवा तर सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी कलकत्तामध्ये नॅशनल कॉन्फरन्स सुद्धा काँग्रेसच्या अगोदर भरवल्या होत्या त्यामुळे यांची संघटना काँग्रेसच्या स्थापनेची पार्श्वभूमी मानली जाते लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला हे कलकत्ता विद्यापीठ दिसतं त्याचे पहिले पदवीधर बेंकिमचंद्र चटर्जी हे आपल्याला दिसतील ठीक आहे तर स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कलकत्तामध्ये बेतून स्कूल कुणी चालू केलं तर बेतून स्कूल चालू केलं होतं ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लक्षात ठेवा तर बेतून नावाची व्यक्ती यांच्याबरोबर सहकारी होते अठराशे एकोणपन्नास ला ते त्यांनी बेतून स्कूल काढलेलं त्याला हिंदू बालिका विद्यालय असंही म्हणतात किंवा शाळा हिंदू बालिका शाळा असंही त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी ते काम केलं होतं तर स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेतून स्कूलची स्थापना करणारे महत्वाचे समाजसुधारक म्हणजे आपल्याला ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत ठीक आहे तर त्यांनी आपल्या मुलाचा विवाह विद्वे बरोबर लावून दिलेला बहुविवाह नावाचं त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलं होतं लक्षात ठेवा ईश्वरचंद्र विद्यासागर राजाराम मोहनरायची माहिती आपण बघितली केशवचंद्र शिवचंद्र सेन आणि विरेशलिंगम पंतुलू विरेशलिंगम पंतुलू हे पण महत्वाचे व्यक्ती आहेत कारण हे व्यक्ती ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सहकार्य कायदा करण्यासाठी िंगम पंतलू होते चा विष्णू शास्त्री पंडित होते आणि विद्यासागर होते या तीन लोकांनी मदत केली होती पुढे मग कायदा आला होता विधवा पुनर्व्याचा कायदा दलौसीनं पास केला लक्षात ठेवा विरेश लिंगम पंतलू यांचं वर्तमानपत्र आहे हास्य संजीवनी याच्यावर पाठीमाग आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर कमवानी शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आताच बघितला आपण राधाकृष्णन आयोग यांनी कमवानी शिका सांगितलं होतं प्रश्न गटकर दोन हजार सतराचा आहे लक्षात ठेवा आता कोटारी कमिशन बघितलं मुदलियार आयोग कधी होता एकोणीसशे बावन्न त्रेपन्नला मुदलियार आयोग होता ज्यांनी माध्यमिक शिक्षण सुधारणा किंवा माध्यमिक शिक्षणासाठी आयोग होता माध्यमिक शिक्षणामध्ये त्यांनी सुधारणा सांगितल्या इथं त्यांनी गुणात्मक शिक्षणाला जास्त महत्व दिलं कारण इथं घडणारा विद्यार्थी हा भारताचं पुढचं का असणार आहे नेतृत्व असणार आहे लक्षात ठेवा सार्जंट आयोग परीक्षेला प्रश्न आता सार्जंट कोण होते भारत सरकारचे शैक्षणिक सल्लागार होते हा आयोगाचा प्रश्न लक्षात ठेवा तर भारत सरकारचे शैक्षणिक सल्लागार होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे चव्वेचाळीसला सार्जंट आयोग नेमलेला या सार्जंट आयोग म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर शेवटचा आयोग लक्षात ठेवा तर सार्जंट तीन शिक्षणाचे स्तर सांगितलेले तीन ते सहा वर्ष सहा ते अकरा वर्ष अकरा ते सतरा वर्ष आणि सतरा वर्षानंतर तीन वर्षाची काय असावी पदवी असावी तर अकरा ते सतरा हे सहा वर्षाचं वेगळं शिक्षण सांगितलेलं सहा ते अकरा प्रारंभिक शिक्षण आणि पूर्व प्रारंभिक म्हणजे तीन ते सहा वर्ष तर सार्जन कमिशन त्याने आपल्या भारताचा चाळीस वर्षाचा एज्युकेशन प्लॅन सांगितलेला पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा प्लॅन आपण काय केला कमी केला लक्षात ठेवा त्याच्यानंतर खालील विधाने विचारात घ्या दोन हजार अकरा आता दोन वाक्य दिलेत लक्षात ठेवा तर चिपळूणकर टिळक आणि आगरकर यांनी अठराशे ऐंशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली नंतर चिपळूणकर बी जी टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी एक्क्याऐंशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली फक्त आयोगाने स्वीसन बदलले बाकी सगळं सेम आहे लक्षात ठेवा तर न्यू इंग्लिश स्ूल ला नव्हतं तर त्या ऐंशीला होतं म्हणजे अविधान बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे ला काय होतं तर दोन वर्तमानपत्र होते केसरी आणि मराठा लक्षात ठेवा कोणते वर्तमानपत्र होते केसरी आणि मराठा केसरी निघत होतं मराठीमध्ये ज्याचे संपादक होते आगरकर आणि मराठा निघत होता इंग्रजीमध्ये ज्याचे संपादक होते लोकमान्य टिळक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे अठराशे सत्याऐंशी ला त्यांच्यामध्ये वाद झाला आणि नंतर आगरकरांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी ला नवीन वर्तमानपत्र काढलं ते वर्तमानपत्र होतं सुधारक आणि सुधारकचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणा हा त्यांच्या अजेंड्यावरचा महत्वाचा विषय होता लक्षात ठेवा त्याच्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अठराशे अठरामध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज काढलं राज्य सेवा मुख्य दोन हजार एकोणीसला विचारलेला हा क्वेश्चन आहे बॅप्टिस्ट मिशन कॉलेज आपल्याला सांगता येतं कुठं होतं श्रीरामपूरला लक्षात ठेवा त्याला काही पुस्तकामध्ये श्रीरामपूर असंही म्हटलं गेलेलं आहे तर अठराशे अठराला मिशनरी हे कॉलेज काढलेलं आणि तिथून शिक्षणाची काय केलेली सुरुवात केलेली बऱ्याचशा शिक्षणाच्या संस्था या कलकत्तामध्ये मिशनऱ्यांनी स्थापन केलेत लक्षात ठेवा या कलकत्ता मधूनच शिक्षण देण्याचा सुरुवातीला त्यांचा काय होता प्रयत्न होता ठीक आहे मुंबईमध्ये पण अशा बऱ्याचशा मिशनऱ्यांच्या संस्था आपल्याला दिसतील अलेक्झांडर डफ यांनी अठराशे तीस मध्ये कलकत्ता इथं कुठल्या सभेची स्थापना केली तर हे अलेक्झांडर डब दिसतील आपल्याला राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळा सतराला प्रश्न विचारलेला होता लक्षात ठेवा तर अठराशे तीसला ला त्यांचं कॉलेज होतं स्कॉटिक चर्च कॉलेज आता विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसचा प्रश्न राज्यसेवा मेन्सला तर या स्कॉटिक चर्च स्कॉटिज चर्च कॉलेज स्थापन करत असताना राजाराम मोहन राय हे त्यांचे सगळ्यात महत्वाचे सहकार्य होते त्यांनी मदत केली होती लक्षात ठेवा स्कॉटिज चर्च कॉलेज काढण्यासाठी ठीक आहे तर विलियम कॉलेज असं काय कुठलं कॉलेज नव्हतं हिंदू कॉलेज आपण बघितलं अठराशे सतराला कलकत्ता मेडिकल कॉलेज होतं अठराशे चौतीसला ला कलकत्ता मेडिकल कॉलेजचा एक सेक्रेटरी होतं लक्षात ठेवा त्याचं नाव होतं फेडरिक जॉन माउंट तर या फेडरिक जॉन माउंटनं भारतामध्ये पहिल्यांदा विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला होता लक्षात ठेवा तर विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला देणारे पहिले कोण होते तर फेडरिक जॉन माउंट जे कलकत्ता मेडिकल कॉलेजचे काय होते सेक्रेटरी होते तर इथं तोच प्रश्न आहे लक्षात ठेवा फेडरिक जॉन माउंट ठीक आहे तर कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला तर ते कलकत्ता मेडिकल कॉलेज आपल्याला दिसतं ज्याचं सचिव सेक्रेटरी कोण होते फेडरिक जॉन माउंट लक्षात ठेवा महत्वाच्या परीक्षेला प्रश्न आला होता दोन हजार एकोणीस राज्यसेवा मेन्सला हा प्रश्न आहे ठीक आहे चार्ल फुड आपण बघितले डेव्हिड हिअर आई लक्षात ठेवा आणि विल्यम कॅरे ज्याने विल्यम कॅरेने सुद्धा बंगालमध्ये मिशनरीच होते विल्यम कॅरे त्यांनी सुद्धा शिक्षणासाठी योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं ठीक आहे त्याच्यानंतर महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बारा आता लक्षात हो, ठेवा त्यांनी सांगितलं होतं मातृभाषा हे शिक्षणाचं माध्यम असावं हो। वर्धा या ठिकाणी शिक्षणासाठी एक परिषद भरली होती आणि या परिषदेमध्ये महात्मा गांधी त्या परिषदेच्या अध्यक्ष होते आणि अध्यक्षीय भाषण करत असताना इमोशनल होऊन महात्मा गांधीजींनी तिथं शिक्षणासंदर्भात खूप विचार मांडले आणि त्या विचारांचा वि त्या विचारांच्या माध्यमातून जी योजना आली त्या योजनेलाच आपण काय म्हणतो वर्धा शिक्षण योजना असं म्हणतो लक्षात ठेवा तर या वर्धा शिक्षण योजनेचं त्याने माध्यम सांगितलं म्हणजे सात ते चौदा वर्षाची योजना सांगितली या सात ते चौदा वर्षामध्ये सात वर्षाचा तो प्लॅन होता ज्या सात वर्षाला मुलांना मातृभाषेतून काय द्यायचं होतं शिक्षण द्यायचं होतं लक्षात ठेवा तेव्हा मातृभाषेतून शिक्षण हा त्या योजनेचा आधार होता आणि कार्यानु अनुभव आणि उत्पादन अनुभव हे त्यांच्या शिक्षणाचे दोन आपल्याला काय सांगता येतील आधार सांगता येतील त्यामुळे कार्यानो अनुभवाच्या आधार शिक्षण आणि उत्पादन अनुभव हे द्या हे त्यांचं महत्वाचं माध्यम होतं आणि त्यांनी नैतिक एज्युकेशनला सुद्धा मदत महत्व दिलं होतं लक्षात ठेवा त्यामुळे शिक्षणाचा विकास म्हणजे थ्री एचचा चा विकास असं महात्मा गांधी म्हणले होते थ्री एच म्हणजे कोणते एच येतात हर्ड हेड हँड या तीन त्रिएचा विकास झाला तर शिक्षण पूर्ण होईल असं त्यांना वाटायचं ज्या शिक्षणामधून राष्ट्राचं सुद्धा उत्पन्न वाढलं पाहिजे अशी महात्मा गांधीजींची काय होती योजना होती लक्षात ठेवा त्या योजनेला वेगवेगळे नाव आहेत त्याला म्हणतात वर्धा शिक्षण योजना त्याला म्हणतात नई तालीम त्याला म्हणतात मूल्योद्योगी योजना त्याला म्हणतात बेसिक एज्युकेशन ठीक आहे लक्षात ठेवा हे सगळ्या वेगवेगळ्या नावाने त्या शिक्षण योजनेला ओळखलं जातं परीक्षेला प्रश्न आला तर महत्वाचा आहे पाठीमाग प्रश्न येऊन गेले लक्षात ठेवा खालीलपैकी कोणती कोणते विधानं चुकीचे आहेत राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चौदाला क्वेश्चन आलाय पुढच्या खलित्याची म्हणजे अठराशे चोपन्नच्या अंमलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यामध्ये अपेक्षित ठरले बरोबर आहे कारण शिक्षणाचा प्रसार खालपर्यंत झालेला नव्हता म्हणून तर पुढे हंटर कमिशन नेमलं होता अठराशे ब्याऐंशीला ला नंतर अठराशे ब्याऐंशी च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले पण दीतारामाबाईंनी साक्ष दिल्या बरोबर आहे अजून दोन नावं लक्षात ठेवा सर सरसय्यद अहमद खान हरी चिप सीताराम हरी चिपळूणकर त्यांनी पण साक्ष दिली होती आणि दादाबाई नवरूजी होते का त्याने आपलं मत मांडलं होतं लक्षात ठेवा हंटर कमिशनला की भारतामध्ये सार्वत्रिक शिक्षण प्राथमिक करा प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करा असं कोण म्हणलं होतं तर दादाबाई नवरूजी म्हणले होते हंटर कमिशनला पण साक्ष दिली नव्हती लक्षात ठेवा नंतर एकोणीसाव्या शतकाच्या अंतापर्यंत शिक्षण मध्यम वर्गापर्यंत सीमित होतं आणि एकोणीसशे अकरा मध्ये गोखले यांनी उच्च शिक्षणाचं विधेयक मांडलं हे चुकीचं आहे उच्च शिक्षणाचं नव्हतं मांडलं त्यांनी त्यांनी प्राथमिक शिक्षणाचं मांडलेलं लक्षात ठेवा म्हणजे खालीपैकी कोणते विधान चुकीचं आहे तर आपल्याला ड विधान चुकीचं सांगता येतं त्यामुळे उत्तर तीन नंबर आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला शिक्षणावरचे हे प्रश्न दिसतील हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा लाईक नक्की करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच ऊर्जा मिळेल शिक्षण या टॉपिकवरचा पूर्ण आपण इथं जेवढे आयोग नेमले होते त्यांच्या महत्त्वाच्या शिफारशी घेण्याचा इथं प्रयत्न केला आहे जर कधी पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारला गेला तर या माहितीचा तुम्हाला नक्कीच काय होईल फायदा होईल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचा लिंक बघा येणाऱ्या परीक्षेसाठी ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच अभ्यासाला गती देण्याचं काम करतील एवढी खात्री मात्र नक्की वाटते